नमस्कार मंडळी, आपण लहानपणापासून एक गोष्ट कायम पाहत आलो, ती म्हणजे कोणालाही कसलीही बाधा झाली, नजरदोष लागला, भूताटकी लागली की त्याच्यावरून उतारा काढून टाकायचा। आजही घरातलं बाळ रात्रभर किरकिर करायला लागलं की त्याच्यावरून मीठ मोहरी उतरवून टाकतात। अमावस्येच्या पौर्णिमेच्या दिवशी नदी नाले ओढे यांच्या आजूबाजूला लिंबू नारळ असे अनेक उतारे ठेवलेले पाहायला मिळतात, पण हाच उतारा चुकून आपल्याकडून ओलांडला गेला तर? अशाच उतार्याविषयीचे दोन थरारक सत्य अनुभव आज आपण ऐकणार आहोत, जे आपल्या चॅनलच्या सबस्क्रायबर मंडळींनी पाठवले आहेत, त्यासाठी त्यांचे मनापासून आभार। आपल्याला असेच अनुभव कायम ऐकायचे असतील तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका। सुरू करूया पहिला अनुभव, जो ठाणे इथून रोहित खोले यांनी पाठवला आहे। अनुभव आहे अमावस्येचा उतारा। मला आलेला अनुभव शेअर करत आहे। मी ठाण्याला राहतो। नववीत असताना माझ्या आजूबाजूला खूप काही गोष्टी घडत होत्या, जे पाहून आणि ऐकून माझा विश्वास बसत नव्हता। माझ्या घरापासून तीन घर सोडून एक घर आहे, त्या घरात एका बाईने स्वतःला जाळून घेतले होते। या प्रकारानंतर चाळीतील लोक खूप घाबरली। काही वर्षानंतर त्या घरात भाडोत्री राहण्यासाठी आले। बहुतेक त्यांना त्या जाळून घेतलेल्या बाईविषयी काहीच माहिती नव्हतं, कारण चाळीतील लोकही सांगायला घाबरत होती। त्या घरात आई, वडील व त्यांचा मुलगा असे तिघ जण राहायला आले। थोड्या दिवसातच घरात अशांतता आणि भांडणं होऊ लागली। रोज त्यांच्या घरातून भांडणाचा आवाज येत असे। त्या मुलाचे वडील भांड्यांची आदळापट करत। एके दिवशी कहरच झाला। त्याचे वडील कोणालाच नजरेसमोर धरत नव्हते, स्वतःला मारून घेत होते। सगळीजण खूप घाबरून गेली। त्यांच्या बायकोने व नातेवाईकांनी ठरवले त्यांना दवाखान्यात घेऊन जाऊ। डॉक्टरने तपासून गोळ्या दिल्या, त्यांना घरी आणलं। थोड्या दिवसांनी परत ते तसंच वागायला लागले। हे पाहून चाळीतील एका बाईने हिम्मत दाखवून त्याच्या बायकोला सांगितलं, एक जवळच देवाचं पाहणारे बाबा आहेत, तुम्ही त्यांच्याकडे त्यांना घेऊन जा। त्याची बायको त्यांना त्या बाबाकडे घेऊन गेली। घरडेला सर्व प्रकार त्यांना सांगितला। बाबांनी सर्व ऐकून तिच्या नवऱ्याला गळ्यात घालण्यासाठी एक तावीज दिला व ती रूम सोडून जायला सांगितलं। त्यांच्या बायकोने बाबांना विचारलं, काय कारण होतं असं वागण्याचं? त्यावर बाबांनी सांगितलं, त्या घरात एका बाईने स्वतःचा जीव दिला होता। हे ऐकून ते रूम सोडून निघून गेले। माझा विश्वास बसत नव्हता, मेलेली बाई परत कशी येणार? खरं सांगायचं झालं तर माझा भूत प्रेत करणी यांसारख्या गोष्टींवर विश्वासच नव्हता। पण लवकरच माझ्या आयुष्यातही अशीच एक घटना घडली। माझ्या घराजवळ एक तलाव आहे। त्या तलावात चाळीतील सगळी लोक कचरा टाकायला येत असे। रात्रीचे 11:30 वाजले होते। मी त्याच ठिकाणी कचरा टाकायला गेलो, जिथे दर अमावस्येला काही लोक हळदी कुंकवाने भरलेला 4 भाग केलेला लिंबू नारळ अशा गोष्टी टाकायचे। नेमकी त्या दिवशी अमावस्या होती।
त्या तलावाजवळ कोणीतरी उतारा आणून ठेवला होता। एक टोपली होती, त्यात भाताचा गोळा होता, दारूची बाटली, सिगरेट, अंड आणि लिंबू होतं, ज्यावर हळद, कुंकू, अबीर, गुलाल हे सगळं टाकलेलं होतं। मी पाहतच बसलो। तितक्यात माझ्या आईने मला आवाज दिला, रोहित लवकर ये, मी तिथून निघणार। तेवढ्यात माझा पाय त्या उताऱ्याला लागला। खर तर माझ्यापासून ती टोपली 5 पावलांच्या अंतरावर होती, तरीही माझा पाय कसा लागला हे मला कळालच नाही। मी आपला पळतच घरी गेलो। रात्रीचा साधारण 1:30 वाजला। एवढा वेळ कसा गेला काही समजलंच नाही। नेमकी त्याच दिवशी आमच्या शेजारच्या काकू आणि त्यांच्या घरातले गावाला गेले होते। त्यांची मुलगी आणि बाळक घरी एकटं होतं, म्हणून ते आमच्या घरी झोपायला आले। आम्ही झोपलो। रात्रीचे 3 वाजले। मला स्वप्न पडलं। त्या स्वप्नात एक माणूस दिसत होता। तो स्वप्नातला माणूस मला बाहेर बोलवून माझ्या वडिलांच्या कामाचे पेपर त्या तलावात टाकायला सांगत होता, आणि मी स्वप्नात असतानाही खरोखर उठून दरवाजाच्या कड्या उघडायला गेलो। आमच्या दरवाजाला 3 कड्या आहेत, पण आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट म्हणजे या 3ही कड्या खोलताना आवाज होतो, आणि त्या दिवशी आवाज झालाच नाही। मी दरवाजा उघडला आणि तो माणूस मला माझ्या समोर दिसत होता, माझ्याकडे एकटक पाहत होता, मला घराबाहेर बोलवत होता। माझा एक पाय उंबऱ्याच्या आत आणि दुसरा पाय बाहेर टाकणार तेवढ्यात आमच्याकडे झोपायला आलेली शेजारची ताई, तिला जाग आली आणि तिने मला आवाज दिला, रोहित कुठे चाललास, थांब। आणि मी थांबलो, लगेच भानावर आलो। मी काय करत होतो मलाच काही समजलं नाही। माझ्या आईने लगेच लाईट लावली। तिने विचारलं, कुठे जात होतास, मला पाणी आणून दिलं। ती सुद्धा खूप घाबरली होती। लाईट लावून सुद्धा तो माणूस मला माझ्या घराच्या बाहेर दिसत होता। आई मला जवळ घेऊन झोपली। दुसऱ्या दिवशी मला फणफणून ताप भरला। माझी आई मला जवळच्या दर्ग्यामध्ये घेऊन गेली। त्या बाबांनी मला विचारलं काय झालं होतं। मी त्यांना घडलेला सर्व प्रकार सांगितला। त्यानंतर त्यांनी त्यांच्या जवळचा काळा धागा मला पायात बांधायला सांगितला आणि म्हणाले, रात्रीच्या वेळी जास्त बाहेर जात जाऊ नकोस। एक बरं, माझ्या वडिलांनी माझ्या घराची वास्तुपूजा करून घेतली होती। भटजींनी तो वास्तुपुरुष आमच्या घरात पुरला होता आणि सांगितलं होतं, कोणतीच वाईट शक्ती या घरात प्रवेश करू शकणार नाही, त्यामुळे तो माणूस आत येऊ शकला नाही। खरंच ही सगळी गणपती बाप्पाची कृपा, नाहीतर माझं काही खरं नव्हतं। माझा या गोष्टीवर विश्वास नव्हता, परंतु माझ्या सोबत जे काही घडलं ते मी कधीच विसरू शकणार नाही। आज मी टिवायला आहे, तरीही मला त्या माणसाचा चेहरा स्पष्ट आठवतोय, आणि आठवण झाली तरी घाबरायला होतंय। तुम्ही सुद्धा अशा गोष्टींपासून सावध रहा। अनुभव क्रमांक 2, लेखक नरेश धाडसे। काही दिवसापासून आमच्या राहत्या घरात माझ्या आईला कसले तरी भास होत आहे। कुठून तरी कोणाच्या तरी रडण्याचा आवाज येईल,
तर कुठून कोणीतरी तिला खुनेने आपल्याकडे बोलवत आहे असा भास होई। एकदा तर हद्दत झाली, रात्री आई उठून जोर जोरात ओरडू लागली। तिचं हे वागणं आता आम्हाला सगळ्यांना भीतीदायक वाटत आहे। बाबांना आता हे सगळं सहन होत नव्हतं। कोणीतरी वाईट आत्म्याने घरात प्रवेश केला असं सगळीजण म्हणत होती, पण बाबा बरेच सुशिक्षित होते, त्यांचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता, म्हणून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केलं। आईला नको नको त्या डॉक्टरांकडे फिरवलं, एवढे डॉक्टर करून सुद्धा फरक पडत नव्हता, म्हणून नाईलाजाने त्यांना भगत गाठावा लागला। असाच एक दिवस उजाडला, आईला घेऊन बाबांना भक्ताकडे जायचं होतं। मी लहान असल्याने त्यांनी मला आपल्या बरोबर नेलं। आम्ही सर्वजण भक्ताकडे गेलो। एका साध्या चाळीच्या घरात त्यांचं वास्तव्य होतं। घरात वरच्या बाजूला माळ्यावर त्यांनी आपली बसायची व्यवस्था केली होती। तो जिथे बसला होता त्याच्या मागे कसलं तरी एक विचित्र चित्र लावलं होतं। समोर एक छोटी लाकडाची पेटी घेऊन तो बसला होता। आम्ही वर जाताच आईबाबांनी त्याला वाकून नमस्कार केला, मलाही नमस्कार करायला सांगितलं। मी त्यांना तसा नमस्कार केला। नमस्कार करताच त्यांनी कसले तरी मंत्र पुटपुटले आणि समोरच्या पेटीतून उदी काढून आमच्या डोक्याला फासून काही उदी आम्हाला खायला दिली। मी तोंड वाकड करीत ती आपल्या तोंडातून बाहेर थुंकली, तसा बाबांनी पाठीत एक धपाटा टाकला। बाबांना शांत करत भक्ताने आम्हाला समोरच्या पाटावर बसायला सांगितलं आणि आमच्याकडे पाहून काहीतरी पुटपुटत मुठी आवळत पेटीतून उदी काढली आणि आमच्या तिघांच्या अंगावर फुंकली। बाबांना येण्याचं कारण विचारलं। बाबांनी सर्व कहाणी सांगून टाकली। आई बाबा हात जोडून भक्ताकडे पाहत होते। डोळे मोठे करून त्यांनी आपले डोळे घट्ट मिटले आणि काहीतरी सापडल्यासारखं करत पुन्हा काही अंगारा आम्हाला फासला आणि स्वतःच्या शैलीत हुंदके देऊ लागले। या बाईला एका भूताने झपाटलंय। रात्री उशिरा घरी येत असताना ते भूत हिच्या माग घरात आलंय। एक विचित्र चाल लावून भगत हे सगळं सांगत होता। बाबांनी विचारलं, पण आता पुढे काय, यावर काही उपाय सांगा। त्यांनी जे सांगितलं ते सारं भयानक होतं। बाबांनी सांगितलं, येत्या अमावस्येला हिच्या अंगावरून उतारा काढा। बाबांनी विचारलं, उतारा म्हणजे? भगत पुढे म्हणाला, उतारा म्हणजे एक मोठी पपई, हळद, कुंकू आणि एक नारळ हिच्या अंगावरून उतरवायचा आणि तीन रस्ता जिथे मिळतो त्या तीन रस्त्याला नेऊन ठेवायचा। हा उतारा एकदा ठेवला की उलट्या पावली तसंच माघारी फिरायचं, मागे वळून बिलकुल पाहायचं नाही। जर पाहिलं तर परत ती अवदसा तुमच्या घरात येईल। एवढं बोलून भक्ताने परत हवेत आपले हात फिरवले आणि काही अंगारा अंगावर फुंकला, आम्हाला जायला सांगितलं। अमावस्येला जसं भक्ताने सांगितलं तसं सर्व सामान बाबा घरी घेऊन आले। आम्ही सर्वजण आज रात्र होण्याची वाट पाहत होतो। रात्रीचे 12 वाजले। बाबांनी सांगितल्याप्रमाणे तो उतारा तयार केला, आईवरून उतरवला। त्यांनी सर्व सामान आपल्या हातात धरलं, पण एक पंचायत झाली। नारळ पकडण्यासाठी त्यांचा हात रिकामा नव्हता, म्हणून नाईलाजाने मला सुद्धा बरोबर न्यावं लागलं।
मी सुद्धा आवडीने नारळ हातात घेऊन बाबांच्या मागे चालू लागलो. तीन रस्ता येताच बाबांनी पटापट सर्व वस्तू रस्त्यावर ठेवल्या आणि म्हणाले, तू जो कोणी आहेस तो इथेच राहा, परत मागे येऊ नकोस. असं बोलून त्यांनी माझ्या हातातला नारळ सुद्धा खाली ठेवला. आम्ही आल्या पावली माघारी वळालो. बाबा एका हातात मला आणि एका हातात दिवा धरून झपाझप पावले टाकत होते, पण मला काही त्यांच्या बरोबर चालता येत नव्हतं. मी नुसता धावत होतो आणि नको तेच झालं. माझा पाय घसरून मी पडलो. बाबांच्या हातात असलेला दिवा खाली पडला. काही वेळात समोर मिठ्ठ काळोख पसरला. बाबांनी तो कसा बसा शोधला आणि आम्ही पुन्हा घराकडे चालू लागलो. काही अंतर कापल्यावर काही कुत्री आमच्या दिशेने भुंकत होती, म्हणून बाबांनी मला कडेवर उचलून घेतलं आणि माझं लक्ष थोडं मागे गेलं. मागे एकदम अंधार. त्या काळ्या कुट्ट अंधारात मला कोणीतरी मागून येत असल्यासारखं भासलं. मी माझे डोळे आणखी मोठे करून मागे पाहिलं. मागून माझ्या बाबांसारखेच कपडे घातलेली आणि माझ्या बाबांसारखीच दिसणारी आमच्या मागून येत होती. मंडळी, हे अनुभव तुम्हाला कसे वाटले हे कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका. ओलांडलेल्या उतारामुळे आलेले अनुभव आपण ऐकले, पण अशी एक घटना जिचा उतारा करणं ही जीवघेणं आहे, जी कथा तुमच्यापर्यंत पोहोचवत असताना मला स्वतःला धडकी भरली. अशी भयावह परिस्थिती घेऊन लवकरच तुमच्या समोर येत आहे जागेवर खिळवून ठेवणारा आणि भर उन्हाळ्यातही अंग थंड पाडेल असा एक भयपट. पुन्हा भेटू, नवा सत्य अनुभव, नवा थरार.